देवडी तालुक्यातील नाचनगाव ते देवडी हा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला असून नागरिकांना जीव मुठीत धरून आपले वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन सुद्धा रस्त्याच्या दुरुस्ती करिता अनेक संघटनेने वारंवार निवेदन देऊन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनांचे नुकसान करत आहे. गेल्या काही दिवसात अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढले असून तहसीलच्या ठिकाणी जाण्याकरिता परिसरातील नागरिकांना हाच रस्ता असल्याने खड्डेमय रस्त्यावरून आवागमन नागरिकांना करावे लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा 28 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते निलेश फरांडे यांनी दिला. हा आगरगाव ते देवी रस्ता अत्यंत खराब झालेला असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याचे वारंवार आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याचे बांधकाम जर लवकरात लवकर सुरुवात झाली नाही तर प्रशासनाच्या विरोधात आम्ही या जनते परिसरातील नागरिक प्रचंड मोठं आंदोलन उभारून प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन उभं करू. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.